बजेटनंतर सोने चांदीच्या दरात मात्र आता मोठी घसरण झाली आहे. सोने आणि चांदी सरासरी 3 ते 5 हजारांनी स्वस्त झाले. सीमा शुल्कातील कपातीच्या निर्णयानंतर दरात घसरण झालेली आहे. बजेटमध्ये सोने चांदीच्या सीमा शुल्कात 6% कपातीचा निर्णय झालेला आहे. आज बजेट सादर झालं, मात्र त्यानंतर आता सोन्याच्या दरात परिणाम जाणवत आहेत. कुठल्या शहरात सोन्याचे काय दर आहेत ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. मुंबईमध्ये दर आहेत 67,820 रुपये. पुण्यामध्ये दर आहेत 67,830 रुपये. नागपूरमध्ये 67,190 रुपये. मुंबईत 67,820 रुपये दर आहे. ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण यावरची माहिती पाहतोय. अमरावतीमध्ये 66,470 रुपये इतकी दर आहेत. जळगावमध्ये देखील 66,470 रुपये इतकी दर आहे. या संदर्भात ताजे आणि सविस्तर अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुमित देशमुख आपल्या सोबत जोडले. सुमित, खरंतर आज अर्थसंकल्प जाहीर झालं आणि त्यानंतर आता सोन्याच्या दरात मोठ्या प्रकारची घसरण झाल्याचं पाहायला मिळतंय. विशेष करून जळगावमध्ये जे दर देखील आहेत ते देखील आपण पाहिले, 66,470 रुपये दर आहेत. काय याबद्दल सविस्तर आणि ताजे अपडेट्स? निश्चितच कारण जर सोन्याचे भाव या ठिकाणी सोन्याच्या भावात आणि चांदीच्या भावात घसरण झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण आहोत जळगाव शहरातील सराफ बाजारामध्ये. या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर सोने आणि चांदीच्या भावात घसरण जरी झाली असेल, मात्र अजूनही ग्राहकांनी या ठिकाणी पाठ फिरवल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तुरळक गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. पण आपल्यासोबत सोने व्यापारी जे आहेत ते जुडलेले आहेत, आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया. सोन्याच्या भावामध्ये कुठेतरी घसरण झाल्याची दिसते आणि चांदीच्या भावातही घसरण झाली, तर आजचा भाव काय नेमका आपल्या जळगावचा असेल आणि कितीने घसरण झालेली आहे? आज बजेटमध्ये जे डिसिजन झालं की गोल्ड आणि सिल्वरची कस्टम ड्युटी जी होती ती 6% कमी झाली, तर त्याच्यामुळे सोन्याचे भाव हे 2,500 रुपयांनी कमी झाले आणि सोबतच चांदीचे भाव हे 3,000 रुपयांनी कमी झाले. तर आज सोन्याचे भाव 70,700 आणि चांदीचे भाव 87,000 रुपये. असं जर बघितलं तर सोन्याचे भाव आणि चांदीच्या भावांमध्ये घसरण झालेली आहे आणि या ठिकाणी आपल्यासोबत काही ग्राहक देखील जुडलेले आहेत की सोन्याच्या भावात घसरण झाल्यानंतर त्यांना कुठंतरी आनंद या ठिकाणी झालेला आहे. पण आपण ते त्यांच्याशी संवाद साधूया की सोने आणि चांदीच्या भावात घसरण झालेली आहे ना, तुम्ही जर सोने खरेदी करायला आला काय सांगणार? नक्कीच, आज जो अर्थसंकल्पाचा बजेट होता तो बघूनच आम्ही आजपर्यंत पोहोचलोय आणि अंदाज आपण केला नव्हता की बाबा सकाळीपासून तर आतापर्यंतचा 2,500 ते 3,000 फरक होईल. आणि त्याच उत्साहाने आम्ही सोने खरेदी करायला आलो आहेत आणि अशी अपेक्षा करतो की अजून भाव खालावेल. आणि स्त्रियांना तर जास्त करून अलंकाराचीच अपेक्षा असते आणि ते त्यासाठी सतत जमापुंजी करून सोनं खरेदी करायला येत असतात आणि नक्कीच अजून कमी व्हावा अशी अपेक्षा आहे. निश्चितच जर एकीकडे बघितलं तर सोन्याचा भाव हा बजेटच्या अनुषंगाने जर विचार केला तर 3,000 आणि चांदीचा भाव देखील या ठिकाणी घसरण झालेला आहे. मात्र ग्राहकांमध्ये अजून उत्सुकता वाढलेली आहे की अजून हा सोन्याचा भाव घसरण कमी होईल का अशी आशा अजून लागून आहे. कारण नक्कीच सुमित, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.